मनसेच्या नगरसेवकांना देण्यासाठी 5 कोटी आहेत, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी शिवसेना खासदारांकडे पैसे नाहीत, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी टीका केली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या समवेत त्यांनी सोमवारी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. भात शेतीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आज सिंधुदुर्गचे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सगळेजण एकत्र म्हणून भेटलो. आमची मागणी प्रमुख एवढीच होती की पावसामुळे जे काही भात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, कोणाकोणाचे तरी 100% नुकसान शेतीचं झालेलं आहे. आमची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे होती की तुम्ही लवकरात लवकर त्यांचे पंचनामे करा, जेणेकरून नुकसान नेमकं किती झालेलं आहे ते पण त्याचा पण अंदाज शासनाला पण येईल आणि त्यांनाही येईल, आणि त्यानंतर लवकरात लवकर नुकसान भरपाई करा. आमची अशी मागणी होती की 2013-14 जवळपास 7,500 नुकसान भरपाई सन्माननीय राणेसाहेबांच्या माध्यमातून दिली गेलेली, आता जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली पाहिजे, म्हणजे 15,000-16,000 तरी तुम्ही नुकसान भरपाई द्या, अशी आमची प्रमुख मागणी होती. कारण का हल्लीमध्येच आम्ही काही ऐकलं की शिवसेनेचे जे काही खासदार आहेत त्यांनी बोललेलं की बाबा 2,500 नुकसान भरपाई द्या. आता 2,500 नुकसान भरपाईने आमच्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे का? शिवसेनेला मनसेनेच्या नगरसेवकांना देण्यासाठी 5-5 कोटी आहेत, हां, पण सामान्य शेतकरीला देण्यासाठी त्यांना पैसे द्यायसारखं वाटत नाही. म्हणून आमची भूमिका एवढीच होती की तुम्ही सर्वात प्रथम पंचनामे करा, आणि पंचनामे झाल्यानंतर ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी आमची प्रमुख मागणीसाठी आम्ही आज भेटलो. त्यानंतर आम्ही इतर जिल्ह्याच्या समस्यांबद्दल पण त्यांचं लक्ष वेधलं. प्रामुख्याने रस्त्यांची जी काही दुरावस्था आहे, ज्या पद्धतीने खड्डे वाढत चाललेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा अन्य जे त्यांचे जे अधिकारी आहेत ते फक्त आम्हाला तारखा देतात आणि एका सणापासून दुसऱ्या सणापर्यंत ढकलतात. आता आम्हाला सांगितलेलं गणपतीच्या अगोदर भरले जाणार, मग नवरात्र आले, आता ख्रिसमस येण्याची पाळी आलेली आहे, तरी पण रस्त्यांची जी अवस्था तशी ती तशीच आहे. आमची मागणीच होती की लवकरात लवकर तुम्ही रस्त्याची जी काय दुरावस्था ते चांगले करा, त्याच्यामध्ये कसं काय खड्डे भरता येईल, जास्तीत जास्त पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून देऊन रस्ते गुळगुळीत कसे करता येईल. कारण का तेव्हा आता झाले त्याला 1-2 महिने शिवसेनेचे जे काही आमदार आहेत कुडाळ मालवणचे, त्यांनी सांगितले की 15 दिवसात रस्ते गुळगुळीत करणार. आता ते नेमकं रस्त्यांबद्दल बोलत होते की स्वतःबद्दल बोलत होते हे आम्हाला माहीत नाही, कारण रस्ते तर गुळगुळीत झाले नाहीत. म्हणून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावेत अशी पण मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे.